हॅलो स्टुडंट्स आज आपण जनरल सायन्स क्लास सेवन्थ वर्कशीट ट्वेंटी थ्री जे क्वेश्चन अॅन्सर पाहणार आहे तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ बनवले जातील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील क्वेश्चन फर्स्ट आहे आज युअर फ्रेंड टू स्टँड ॲट अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम यू इन अ बिग रूम एका रूममध्ये काही अंतरावरती तुमच्या मित्राला थांबण्यास सांगा ऑप्टेन द शॅडोज ऑन ऑल विथ द हेल्प ऑफ टॉर्च आणि टॉर्चच्या सहाय्याने ज्या काही शॅडोज वॉलवरती भेटणार आहेत त्याचं ऑब्झर्वे भेटणार आहेत नाव कॅरी आउट द फॉलोइंग ॲक्शन्स ऑब्झर्व अँड टेकअन नोट ऑफ द चेंजेस टेकिंग प्लेस इन अ शॅडो आणि तुम्हाला ह्या जे काही ॲक्शन्स आहेत ऑब्झर्व करायच्यात आणि तुम्हाला जे बदल होणार आहेत ते शॅडोचे जे बदल होणार आहेत ते लिहायचे आहेत त्याच्यासाठी पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे सेंड द फ्रेंड क्लोजर टू द वॉल पहिली ॲक्शन काय असेल तर मित्राला तुमच्या भिंतीजवळ जाण्यास सांगा त्यावेळेस शॅडो काय होईल शॅडो विल बी स्मॉलर ज्यावेळेस टॉर्च आणि जे काही ऑब्जेक्ट आहे मीन्स मित्र हा एक ओपेक आहे ओपेक ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामधला अंतर ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस शॅडो कसे होईल स्मॉलर होईल आज तर फ्रेंड टू कम टुवर्ड्स यू तुमच्या मित्राला जवळ तुमच्या तुमच्याजवळ बोल बोलणे सांगा त्यावेळेस तुमच्याजवळ बोलायलानंतर ती साडो कशी होईल लार्जर होईल नेक्स्ट यू मू यू मू अवे फ्रॉम हिम अँड टुवर्ड्स हिम अगेन तुमच्या मित्राला तुम्ही त्याच्याजवळ त्याच्यापासून दूर आणि नंतर त्याच्याजवळ त्यावेळेस साडो कशी होणार आहे जेव्हा तुम्ही त्याच्याजवळ जाताल साडो विल बी लार्जर अवे जा आ, दूर जाताल तेव्हा शॅडो लार्ज होईल आणि तुम्ही त्याच्याजवळ गेल्यानंतर शॅडो स्मॉलर होईल नंतर फोर्थ आहे होल्ड द टॉर्च हाय अँड देन लो तर टॉर्च जी आहे ती टॉप लेवलला धरल्यानंतर त्याची जी शॅडो आहे कशी असेल आणि लो बॉटमला धरला तर कशी दिसेल हे तुम्हाला सांगायचं आहे टॉर्च अँड टॉप मेक्स द शॅडो स्मॉलर अँड लाईट ॲट द बॉटम मेक्स द शॅडो बिगर याच्यासाठी मी तुम्हाला एक पिक्चर दाखवते बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत वॉलच्या जवळ आहे तुम्ही त्या फ्रेंड फ्रेंडजवळ गेलेला आहात पुन्हा फ्रेंडच्या ठिकाणी टॉपरवरती टॉर्च धरलेले आहे तेव्हा ते, ते दिसणारी शॅडो हे तुम्हाला आत्ताच डिस्कस केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला ह्याचा ॲन्सर सांग नंतर तुम्हाला परत वाचवा ह्याच्यात क्वेश्चन विचारलाय गो टुवर्ड्स द लेफ्ट अँड देन टू द राईट अ फ्रेंड नाऊ राईट वेअर यू सी शॅडो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या लेफ्ट साईडला आणि नंतर राईट साईडला जाताल त्यावेळेस त्याचे शॅडो कसे दिसेल हे तुम्हाला सांगायचं त्याचा आन्सर आपल्याला सांगाईल इफ देअर इज अ टॉर्च ऑन लेफ्ट साईड शॅडो विल फॉल ऑन राईट साईड जर तुम्ही मित्राच्या लेफ्ट साईडला टॉर्च दाखवलेला असेल तर शॅडो राईट साईडला पडेल आणि राईट साईडला दाखवलेला असेल तर शॅडो लेफ्ट साईडला जाईल अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन फर्स्टचा आन्सर सांगता येईल क्वेश्चन सेकंड आहे यूज युअर हँड्स अँड फिट टू मेक डिफरंट शॅडोज शॅडोज सेप्स ऑफ बर्ड अँड एन अॅनिमल्स एन तुम्ही तुमच्या हाताचा वापर करून भिंतीवरती वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल किंवा बर्ड्सचे आकार आणू शकतात बघा मी तुम्हाला एक इमेज दाखवली आहे खाली त्याच्यामध्ये तुम्हाला काही बर्ड्स आणि ॲनिमल्सचे से तुम्हाला सेफ आपल्या से हाताचा वापर करून करता येईल ही एक तुम्हाला दिलेली ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही घरी करून पाहू शकता क्वेश्चन थर्ड आहे क्वेश्चन थर्ड तुम्हाला असं विचारला आहे टेक अ ग्लास फिल्ड विथ वॉटर ऑन अ सीट ऑफ पेपर इन द विंडो सो दॅट इट रिसीव्स डायरेक्ट सनलाइट वॉट डू यू सी ऑन द पेपर तुम्ही तुम एका ग्लासमध्ये पाणी भरलेली ग्लास अशा भर जो आहे तो सीट पेपरवरती जे काही पेपर आहे त्या पेपरवरती ठेवून तो पेपर विंडो जवळ येईल अशा पद्धतीने ठेव ठेवला तर तुम्हाला काय होईल सो दॅट इट रिसिव्ह डायरेक्ट सनलाईट त्याच्यामुळे तुम्हाला सनलाईट डायरेक्ट मिळेल आणि त्यावेळेस तुम्हाला काय दिसेल असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे ती जी काही ॲक्टिव्हिटी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ॲक्शन जर केलं तर आपल्याला त्याचा आन्सर असा मिळेल त्याचा आन्सर आपल्याला असं लिहिता येईल अ रेनबो इज सीन त्याच्यामुळे आपल्याला रेनबो मिळत आहे का लाईट इज कम्प्राइज ऑफ मेनी कलर्स लाईटमध्ये अनेक कलर समाविष्ट असतात अँड वेन इट पासेस थ्रू ग्लास फुल वॉटर इट गेट स्पिल्ट अप इन टू द ऑदर कलर्स सीन इन रेनबो लाईट इज कम्प्राइज ऑफ मेनी कलर्स मीन्स लाईटमध्ये खूप कलर असतात आणि जेव्हा आहे ग्लासफुल वॉटरमधून पास होतात जा लाईट पास होते त्यावेळेस ती स्पिल्ट होते आ, स्प्रेड होते आणि त्याच्यामध्ये इतर कलर्स असतात आणि त्यामुळे इतर कलर्स हे होतात आणि त्यामुळे तर रेनबो दिसतो क्वेश्चन फोर आहे इफ यू डीप द वायर लूप इन अ सोप वॉटर अँड देन ब्लो ऑन इट सोप बबल्स आर फॉर्म वॉट डू यू सी इनडोज बबल्स हे जे काही सोप वॉटर आहे साबणाचं पाणी आहे त्याच्यामध्ये एक वायर साबणाच्या पाण्यामध्ये वायर लूप डीप केली आणि त्याला फंकर जर घातली तर आपल्याला छोटे छोटे बबल्स तयार होतात आणि त्या बबलमध्ये काय दिसतं असं तुम्हाला विचारलेलं आहे तर त्याचा अँसर आहे वेन लाईट शाईन्स ऑन टू अ बबल इट ॲपर्स टू चेंज कलर दॅट इज द ब्युटिफुल कलर्स ऑफ रेनबो आर सीन इन दीज बबल्स ह्या लहानपणी बऱ्याच जणांनी के केलेला एक्सपिरिमेंट आहे की साबणाचं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये तार तारीची जी गोल तार करून जर आपण त्याला डीप केला आणि फुंकर मारली तर आपल्याला छोटे बबल्स तयार होतात आणि त्याच्यावर जर लाईट पास झाली तर त्या बबल्समध्ये रेनबो तयार होतो ह्या पद्धतीने ह्याचा आपल्याला आन्सर सांगता येईल नंतर आहे क्वेश्चन फाईव वॉट थिंग्स डू यू थिंक आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ सॅडोज शॅडोज तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे असा प्रश्न विचारलेला आहे द फॉलिंग थ्री थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ शॅडोज खाली दिलेले जे काही तीन गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत एक आहे सोर्स ऑफ लाईट आपण आतापर्यंतच पाहिलं त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की हे काही सोर्स ऑफ लाईट आहे ते महत्त्वाचं आहे मग टॉर्च असेल किंवा आपलं सनलाइट असेल अँड ओपेक ओपेक ऑब्जेक्ट ऑप उप, ओपेक ओपेक ऑब्जेक्ट जे आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण त्याच्यामधून लाईट पास होत नसेल तरच ती लाईट तिकडे शॅडो आपल्याला दिसणार आहे नंतर आहे सरफेस बिहाइंड द ऑब्जेक्ट स्क्रीन असेल किंवा सरफेस जो आहे ते ऑब्जेक्टच्या पाठीमागे असणारं सरफेससुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट वर्कशीपचे आन्सर घेऊन भेटूया हो। चॅनल सब्सक्राइब करा थँक्यू